बऱ्याच वेळा रव्याचे लाडू बांधता येत नाही, सारखे सुटतात. तर आज मी तुम्हाला अशी एक रेसिपी शेअर करते ज्यामुळे लाडू सुटणार तर नाहीत, शिवाय सहजच बांधता पण येतील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात पहिले आता मी इथे थोडस तूप घालून घेते. आता आपल्याला तुपामध्ये काजू जे ते मस्त रोस्ट करून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आता आपले काजू छान गोल्डन ब्राऊन झालेत, ते आता आपण काढून घेऊया. आपण याच्यामध्ये मनुके पण छान मस्त रोस्ट करून घेऊयात. आता रोस्ट झाल्यावर हे पण मनुके आपण काढून घेऊयात. त्यानंतर आपण कढईमध्ये अजून तूप घालूयात. आता ह्याच्यामध्ये आपण रवा भाजून घेऊयात. रवा छान मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता आपला रवा छान असा मस्त भाजला गेलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी थोडस वेलची पावडर घालते. नंतर पण आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. थोडस आपण गॅस बंद करून असं हलवून घ्यायचंय, कारण का कढई आपली गरम असते, त्याच्यामुळे आपला रवा जो आहे तो खाली लागू शकतो. त्याच्यामुळे आपण हे असं कंटिन्यू कढईमध्ये हलवूया. बघा आता हा रवा जो आहे तो आपण आता गॅसवरून काढून घेऊया. त्याच्यानंतर तुम्हाला साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. इथे माझ्याकडे थोडीशी अख्खी साखर होती आणि थोडीशी फिठी साखर होती, ही ऑलरेडी बारीक केलेली होती, ही अजून तरी पण मी बारीक करून घेते. हे बघा आता साखर बारीक करून झालेली आहे. आता त्याच्यामध्येच आपल्याला हा जो रवा आहे ना तो थोडासा वाटून घ्यायचा, म्हणजे एकदम असं बाइंडिंग आहे आपल्या लाडूला. त्याच्याकरता आता मी इथे असं एकत्र वाटून घेणार आहे. हे बघा आता अशा प्रकारे आपलं बॅटर जे आहे ना ते छान असं मस्त वाटून झालं पाहिजे. असं रवाळ असो. तर आता मी हे सर्व एका परातीमध्ये जे आहे ते अर्ध काढून घेतलं, आता हे पण काढून घेते. आता आपण या बॅटरवरती घालून घेऊयात वेलची पूड, त्याचबरोबर मनुके, त्याचबरोबर काजू, थोडंसं तूप. तर सर्वात पहिले आपण हे सर्व असं मस्त मिक्स करून घ्यायचंय. आता मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे थोडं थोडं दूध ब्राइंडिंग करता. आता हे सर्व मिक्स केल्याच्या नंतर ह्याचे मी लाडू बांधून घेते. हे बघा थोडस असं पोर्शन घ्यायचंय. हाताला मी थोडस तूप लावलेलं जेणेकरून आपलं बॅटर जे आहे ना ते हाताला चिकटणार नाही. तर याचा प्रॉपर असा लाडू बांधून घेते. हे बघा आपला मस्त असा लाडू तयार झालाय. आता मी सर्व असे लाडू जे आहेत ते मस्त बांधून घेते. हे बघा आपले रव्याचे केवढे सुंदर असे लाडू मस्त तयार झालेत, अजिबात तुटत नाहीत, चांगले बांधता येतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.